नवाब मलिक आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे, सहकारी आहे, त्याच्यामुळे काही वेळेला काही चर्चा करण्यासाठी आम्ही सगळेजण भेटतच असतो, ती त्यानिमित्ताने गाठभेट होती. जवळपास एक 10-11 जागांच्या वरचा निर्णय प्रलंबित आहे, तो आज दुपारपर्यंत अपेक्षित आहे. त्यावेळेला सुद्धा मग अंतिम आदेशाच्या अवतीमध्ये घोषणा निश्चितपणाने त्या ठिकाणी होईल. मी आता अधिकृतपणाने 255 फलटण मतदारसंघातून सचिन सुधाकर पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महायुतीचे उमेदवार आहेत अशी घोषणा करतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तिसरी यादी आम्ही या ठिकाणी जाहीर करतो. 228 गेवराई मतदारसंघातून विजयसिंह पंडित, 255 फलटण मतदारसंघातून श्री सचिन सुधाकर पाटील, 121 निफाड मतदारसंघातून दिलीप काका बनकर आणि 224 पार्सनेर मतदारसंघातून श्री काशीनाथ दाते असे 4 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळाच्या चिन्हावरचे महायुतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी आम्ही अधिकृतपणाने घोषणा करतो. आपल्याला असं योग्य वेळेला त्या संदर्भातला निर्णय झाल्याच्यानंतर आपल्या मार्फतच आम्ही त्याची घोषणा करू. सर, काल तर ज्येष्ठ नेते सर्वच जण नवाब मलिकांची भेट घ्यायला गेलेला, खरं तर नवाब मलिकांची तुम्ही समजूत काढायला गेलात का? नवाब मलिक आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे, सहकारी आहे, त्याच्यामुळे काही वेळेला काही चर्चा करण्यासाठी आम्ही सगळेजण भेटतच असतो, ती त्यानिमित्ताने गाठभेट होती. बाकी इतर बाबतीतला निर्णय आजचाही दिवस आहे आमच्याकडे, उद्याचाही आहे, परवाचाही आहे. आम्ही सगळेजण महायुतीमध्ये सर्वच बाबतीमध्ये 288 जागांच्या वरती विषय त्या ठिकाणी आम्हाला घोषित करायचा आहे. त्यातल्या मी कालच सांगितल्याप्रमाणे जवळपास एक 10-11 जागांच्या वरचा निर्णय प्रलंबित आहे, तो आज दुपारपर्यंत अपेक्षित आहे. त्यावेळेला सुद्धा मग अंतिम आदेशाच्या अवतीमध्ये घोषणा निश्चितपणाने त्या ठिकाणी होईल. घड्याळावरती लढतील कारण भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी त्यांचा प्रचार करण्यास नकार दिलेला आहे. आज कुठल्याही बाबतीमध्ये मी काही बोलू इच्छित नाही. योग्य वेळेला या संदर्भातला निर्णय नक्की त्या ठिकाणी होईल. अर्ज भरण्याची प्रक्रिया अजूनही 2 दिवस शिल्लक असल्यामुळे अधिकृतरित्या या संदर्भातला निर्णय लवकरात घोषित करण्यात येईल. धन्यवाद. सर, बांद्रामध्ये फलटणमधून सर याआधी दीपक चव्हाण यांच्या नावाची घोषणा होती, त्यांनी आता पक्ष बदललेला आहे. दिगंबर आगवणे यांचंही नाव कालपासून एकंदरीत फलटणमधल्या काही ग्रुपमध्ये व्हायरल होत आहे. नेमकी उमेदवारी कुणाला आहे? मी आता अधिकृतपणाने 255 फलटण मतदारसंघातून सचिन सुधाकर पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महायुतीचे उमेदवार आहेत अशी घोषणा करतो आहे. ही तर बाब अत्यंत दुर्दैवी आहे, कारण अनेक वेळेला मुंबईच्या परिसरामध्ये स्टेशनवरती अशापैकी चेंगराचेंगरी होत असते. रेल्वे पोलीसही त्या बाबतीमध्ये दक्षता घेत असतात. आज ही दुर्घटना जी घडली याची सुद्धा चौकशी रेल्वे म्हणजे केंद्रीय रेल्वे विभागाने सुद्धा त्या ठिकाणी केली पाहिजे. आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की राज्य पोलिसांच्या मार्फत मुंबई आयुक्तांच्या मार्फत सुद्धा याची नक्की चौकशी केली गेली पाहिजे, कारण ही घटना तसाच रविवारचा दिवस त्याच्यामुळे फारसं काय मोठं गर्दी असते अशातला काय भाग नाही, पण तरीसुद्धा नेमकं कशामुळे काय घडलं हे सुद्धा सर्वांच्या समोर येणं अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद.